माननीय पंतप्रधान महोदय मन्नत बाजवा या चंदीगड शहरातले आहेत हे शहर आधुनिक स्थापत्यकलेसह शहरी नियोजनासाठी आणि प्रसिद्ध शिल्पकार निकचंद यांनी उभारलेल्या निसर्गरम्य रॉक गार्डनसाठी प्रसिद्ध आहे आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या मूलभूत मुद्द्यांवर त्यांना तुमचं मार्गदर्शन हवं आहे मन्नत कृपया तुमचा प्रश्न विचारा नमस्कार आदरणीय पंतप्रधानजी माझं नाव मन्नत बाजवा आहे जेव्हा मी तुमच्यासारख्या प्रतिष्ठित पदावर काम करत असल्याची कल्पना करते ज्या पदावरून भारतासारख्या देशाचा कारभार चालवायचा आहे जिथे एवढी जास्त लोकसंख्या आहे आणि जिथे आपले स्वतंत्र मत मांडणारे खूप जण आहेत तुमच्याबद्दल नकारात्मक विचार असणारे लोकही आहेत अशा लोकांचा परिणाम तुमच्यावर होतो का आणि होत असेल तर तुम्ही स्वयं संदेहाच्या भावनेवर कशी मात करता याबाबत मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे धन्यवाद महोदय धन्यवाद मन्नत माननीय पंतप्रधान महोदय अष्टमी सेन या सिक्कीममध्ये राहतात चहाच्या बागेसाठी प्रसिद्ध असलेला आणि नितांत सुंदर सौंदर्यानं समृद्ध असा हिमालयातील हा शांत परिसर आहे लक्ष देणं आवश्यक असलेल्या बाबींवर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती अष्टमीनं सुद्धा केली आहे अष्टमी कृपया तुमचा प्रश्न विचारा नमस्कार माननीय पंतप्रधानजी माझं नाव अष्टमी सेन आहे मी दक्षिण रंगीत रंगीतनगर येथील डी एव्ही पब्लिक स्कूलमधील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यम तुमच्यावर टीका करतात तेव्हा तुम्ही त्यांना सामना कशा प्रकारे करतात मला माझ्या पालकांच्या तक्रारी आणि निराशेनं बोलणं या बाबींचा सामना करता येत नाही कृपया मला मार्गदर्शन करा धन्यवाद धन्यवाद अष्टमी आदरणीय पंतप्रधान महोदय राष्ट्रपिता महात्मा गांधी सरदार पटेल आणि स्वामी दयानंद सरस्वती यासारख्या महापुरुषांच्या जन्मभूमी असलेल्या गुजरातमधून कुमकुम प्रतापभाई सोलंकी या आभासी माध्यमातून आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि त्यांचा प्रश्नही साधारण असाच आहे कुमकुमलाही तुमचं मार्गदर्शन हवं आहे कुमकुम तुमचा प्रश्न विचारा आदरणीय पंतप्रधानजी माझं नाव सोलंकी कुमकुम आहे मी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील श्री हडालाबाई हायस्कूलमधील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही इतक्या मोठ्या लोकशाही प्रधान देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्हाला अनेक आव्हानांना आव्हानांना तोंड तुम्ही या कसे सामोरे जाता आदरणीय पंतप्रधान महोदय आकाश दारिदा हे भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये राहतात हे शहर पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या उपक्रमांसाठी उत्तम ठिकाण मानलं जातं आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांना गेला काही काळ त्यांच्या मनात असणाऱ्या अशाच काही विषयांवर तुमचा सल्ला हवा आहे आकाश कृपया तुमचा प्रश्न विचारा नमस्कार मोदीजी मी आकाश दारिरा बंगळुरूमधील फिल्ड ग्लोबल स्कूलमध्ये इयत्ता बारावीचा विद्यार्थी आहे मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की माझी आजी कविता ए मखिजा मला नेहमीच तुमच्याकडून शिकवण घेण्याचा सल्ला देतात तुम्ही प्रत्येक आरोपाकडे विरोधकांनी केलेल्या प्रत्येक टीकेकडे संधी म्हणून पाहता हे शिकायला सांगते मोदीजी तुम्ही हे कसं करता कृपया आम्हा तरुणांनाही प्रेरणा द्या धन्यवाद तुम्ही परीक्षा देता आणि घरी आल्यावर तुम्ही कुटुंबांसोबत किंवा मित्रांसोबत बसता शिक्षकांशी जवळचे से नाते असेल तर त्यांच्यासोबत बसतो आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर बरोबर नसेल तर तो प्रश्न अभ्यासक्रम बाहेरचा होता अशी तुमची पहिली प्रतिक्रिया असते असेच होते ना नाही का हे देखील अभ्यासक्रमाबाहेरचे आहे पण तुम्हाला काय म्हणायचे आहे याचा मी अंदाज लावू शकतो तुम्ही मला या विषयाबाबत विचारले नसते तर कदाचित तुम्हाला तुमचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडायचा असू शकला असता पण कदाचित तुमच्या घरची मंडळी ऐकत आहे हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे असे उघडपणे बोलणे धोक्याचे आहे म्हणून अगदी चतुरपणे तुम्ही मला घेरले आहे माझ्याबद्दल बोलायचे झाले तर माझे एक विशिष्ट मत आहे आणि माझ्यासाठी ही विश्वासाची बाब आहे टीका हा समृद्ध लोकशाहीसाठी शुद्धीकरण यज्ञ आहे असे मी तत्वत मांडतो टीका ही समृद्ध लोकशाहीची पूर्व अट आहे आणि म्हणूनच तुम्ही पाहिले असेल की तंत्रज्ञानामध्ये ओपन सोर्स टेक्नॉलॉजी असते हे तुम्ही पाहिले असेल ठाऊक आहे ना हा ओपन सोर्स आहे प्रत्येकजण आपल्या विचारांची भर घालतो आणि ओपन सोर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून परवानगी दिली जाते की बघा आम्ही हे केले आहे आम्ही येथे अडकलो आहोत कदाचित काही उनिवा असतील त्यामुळे लोक त्यात स्वतःच्या तंत्रज्ञानाची भर घालतात आणि अनेक लोकांच्या प्रयत्नांनी ते पूर्णपणे समृद्ध असे सॉफ्टवेअर तयार होते हे आजकाल एक अतिशय शक्तिशाली साधन मानले जाते अशाच प्रकारे काही कंपन्या आपले उत्पादन बाजारात ठेवतात आणि त्यातल्या उनिवा दाखवेल त्याला बक्षीस देऊ असे आव्हान करते ठीक असे आव्हान देतात अमुक एक प्रणाली तयार केली आहे याचा अर्थ उनिवा दूर करण्याचा मार्ग कोणीतरी दाखवावा असे प्रत्येकाला वाटते नाही का, का? लक्षात घ्या काही वेळा काय होते की टीका करणाऱ्यावरच प्रकरण शेकते उदाहरणार्थ समजा तुमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धा आहे आणि तुम्ही वेशभूषा करून मोठ्या उत्साहात गेलात आणि तुमचं एखादा जीवलग मित्र आहे त्याचे बोलणे तुम्हाला नेहमी आवडते तो म्हणतो की अरे हे काय घातले आहेस अजिबात चांगले दिसत नाही हे ऐकल्यानंतर तुमची एक विशिष्ट प्रतिक्रिया असेल आणि दुसरा एक विद्यार्थी आहे जो तुम्हाला फारसा आवडत नाही त्याला पाहून तुम्हाला नकारात्मकता वाटते तुम्हाला त्याचे बोलणे अजिबात आवडत नाही जर तो म्हणाला की बघा काय घालून आला आहे अशी वेशभूषा करतात का मग त्यावेळी तुमची प्रतिक्रिया वेगळी असेल का ज्याच्याबद्दल आपुलकी वाटते त्याची टीका तुम्ही सकारात्मकतेने ऐकता पण ज्या तुम्हाला पटत नाही त्याने तेच सांगितले तर तुम्हाला आवडत नाही तुम्हाला राग येतो तू कोण आहेस माझी मर्जी असे होते ना नाही का त्याचप्रमाणे सवय म्हणून टीका करत असतील तर त्या टीकेला एका खोक्यात टाका डोक्याला त्रास करून घेऊ नका कारण त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच असतो आता घरात टीका होत असेल तर खरेच काही चूक असेल घरात टीका होत नसेल तर ती दुर्दैवाची बाब आहे टीका करण्यासाठी माता पित्यांनाही खूप अभ्यास करावा लागतो तुमचं निरीक्षण करावं लागतं तुमच्या शिक्षकांना भेटावं लागतं तुमच्या मित्रमंडळांच्या सवयी कोणत्या आहेत हे जाणून घ्यावं लागतं तुमची दिनश्चर्या कशी आहे हे जाणून घ्यावं लागतं एक प्रकारे तुम्हाला फॉलोच करावं लागतं तुमचा मोबाईलवर किती वेळ जात आहे तुमचा किती स्क्रीन टाईम आहे अशा सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने लक्ष ठेवले जाते तेही काहीही न बोलता आई वडील या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत असतात आणि मग ज्यावेळी तुम्ही चांगल्या मनस्थितीमध्ये असता त्यावेळी ते हे पाहतात की आज ह्या चांगल्या मूडमध्ये आहे एकटाच आहे त्यावेळी अगदी प्रेमाने ते तुम्हाला सांगतात अरे बाळा तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे इतकं काही करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे आणि हे पहा तुमची सगळी शक्ती कुठंतरीच का बरं जात आहे असं दाखवून दिले जाते योग्य जाकी मत नोंदवले जाते अशावेळी केलेली टीका उपयुक्त होईल कारण आजकाल आईवडिलांकडेही वेळ नाही ते अशा टीका टिप्पणी करत नाहीत मात्र रोखण्याचं टोकण्याचं काम करतात आणि तुम्हाला त्या टोकण्याचा खूप राग येतो त्यांच्या बोलण्याचा संताप येतो काही करा अगदी जेवायला बसल्यानंतर तुम्ही अमुक पदार्थ खाल्ला तरी काहीतरी बोलणार नाही खाल्ला तरीही बोलणारच असेच होते ना आता पहा तुमचे आईवडील तुम्ही घरी गेलात की अगदी पकडून ठेवणार आहेत एक लक्षात घ्या आईवडिलांनी टोकणे म्हणजे काही टीका नाही आता मात्र मी सर्व आईवडिलांना आग्रह करणार आहे की कृपा करून आपल्या मुलाच्या कल्याणासाठी अशा प्रकारे रोखण्याचे टोकण्याचे काम वारंवार करू नये अशा गोष्टीतून सर्व पालकांनी बाहेर पडावे असे बोलून तुम्ही तुमच्याच मुलांच्या आयुष्याच्या जीवनाचे मोल करू शकत नाही आणि जर मुलांचा मूड मुल चांगला असताना तुम्ही त्यांना काही बोललात तर सगळीच गडबड होते सकाळी सकाळी मुलांचा मूड मुल चांगला असताना जर तुम्ही त्यांना म्हणलात अरे दूध अगदी थंडगार झालं बघ तू दूध पित नाही तू तर असाच आहे झालं का सुरू तो अमुक बघ कसा वागतो आपल्या याने सांगितलं की लगेच दूध पिऊन टाकतो आता तुम्ही इतका बोलल्यानंतर त्याचा मेंदूत सरकतो आणि संपूर्ण दिवस त्याचा वाईट जातो आणि म्हणून तुम्ही पहा आम्ही मंडळी संसदेमध्ये काय करतो तुम्ही कधी संसदेमध्ये सुरू असलेली चर्चा पाहिली असेल संसदेच्या टी व्ही कार्यक्रमामध्ये तुम्ही पाहिली असेल की काही लोक खूप चांगली तयारी करून येतात संसदेमध्ये भाषण देण्यासाठी ते आपली छान तयारी करून घेतात परंतु समोरच्या बाजूला जे विरोधी पक्षांचे लोक बसलेले असतात ना ते स्वाभाविकपणे विरोधक आहेत ते काही तुमची मानसिकता जाणून घेत नाहीत विरोधकांपैकी कुणीतरी काहीतरी गडबड होईल अशी बसल्या जागेवरूनच टिप्पणी करतात कारण त्यांना माहीत असते की आपण जर काही बोललो तर त्यावर हा बोलणारा व्यक्ती प्रतिक्रिया देईलच आणि विरोधकांच्या बाजूने एकदम टिप्पणी आल्यामुळे ती सदस्याला आता महत्त्वाची वाटते या गोंधळामध्ये सरकारी पक्षाच्या भाषणाची उत्तम तयारी करून आलेला खासदार आपले भाषण महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून जणू विसरून जातो आणि त्या सदस्याच्या टिप्पणीवर उत्तर देत बसतो यामुळे आपला वेळ तयारी सगळं काही वाया घालवतो आणि जर का सत्ताधारी खासदारने विरोधकांकडून आलेल्या टिप्पणीला हसून गंमत म्हणून उत्तर दिले किंवा नंतर बोलू असे सांगून तो विषय हसत तिथंच संपवला तर दुसऱ्या सेकंदाला त्याला आपले अभ्यासपूर्ण भाषण सुरू करणे शक्य होते यामुळेच त्याला फोकस ॲक्टिव्हिटीचे परिणाम मिळतात आणि म्हणूनच आपल्याला फोकस कधीच सोडायचा नाही दुसरी गोष्ट म्हणजे टीका करण्यासाठी खूप परिश्रम पडत असतात खूप अभ्यास करावा लागतो त्याचे विश्लेषण करावे लागते तुलना करावी लागते भूतकाळ पाहावा लागतो वर्तमान काय आहे हे, हे पाहावे लागते भविष्य पाहावे लागते यासाठी खूप परिश्रम करावे लागतात मग कुठे टीका करणे शक्य होत असते आणि म्हणूनच आजकाल शॉर्टकटचा काळ यामध्ये बहुतांश लोक आता आरोप करतात टीका करत नाहीत आरोप आणि टीका यांच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे एक मोठी दरीच आहे आपण आरोपांना टीका समजू नये टीका निंदा तर एक प्रकारे आपल्याला समृद्ध करणारा पोषक घटक आहे कुणीही लावलेल्या आरोपांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही त्यामध्ये आपला वेळ वाया घालवण्याची गरज नाही मात्र टीका निंदा कधीच कमी हलकी मानली जाऊ नये टीका नेहमीच मौल्यवान समजली पाहिजे कुणीही केलेली टीका आपले आयुष्य निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरत आहे आणि जर आपण प्रामाणिक असू आपण प्रामाणिकपणे सत्यनिष्ठेने काम केले आहे समाजासाठी काम, के लिया है, काम के लिया है, का केले आहे एक निश्चित ध्येयासाठी काम केले आहे तर आरोपांची अजिबात पर्वा करू नका मित्रांनो केले गेलेले आरोपच तुमची एक खूप मोठी शक्ती बनेल असे मला वाटते खूप खूप खुँ धन्यवाद